मार्केटमध्ये येतो दोन तीन प्रकारे काम करत असतो. एक तर इंट्राडे करतो, एक तर स्विंग करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतो. आणि बरेच जण चांगले पैसे कमवतात, बरेच जण चांगले पैसे गमावतात. आता गमावणारे कोण आहेत? ऑप्शनवाले. आता बऱ्याचशा लोकांनी मला हाच प्रश्न केला होता की सर, आता इंट्राडे मध्ये आपण काम करून एक चान्स मारायचा आहे आम्हाला फायनल, तर त्याच्यासाठी आम्हाला अशी एक ट्रिक सांगा की जेणेकरून आपण त्याच्यावरती इंट्राडे करून 4 पैसे आरामात कमवू शकतो आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर मित्रांनो, ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की इंट्राडे मध्ये कसं काम करायचं कॅश लेवलला, आणि कॅश लेवलमध्ये काम करत असताना इंट्राडेला कोणते स्टॉक सिलेक्शन करायचं, आणि स्टॉक सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोणत्या लेवलला आपण एंट्री आणि एक्झिट करायची, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवात करूया इलेक्शन रण धुमाळी. इलेक्शन रण धुमाळीमध्ये बरेचसे स्टॉक आज आपले काही डबल झाले तर काही 70% रिटर्न मिळालेले आहे. एव्हा नामी दिलेले गुढीपाडव्या दिवशी दिलेले सुद्धा स्टॉक डबल झालेले आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता गुढीपाडव्याचे स्टॉक सुद्धा. त्याच्यानंतर काल जी लाईव्ह मध्ये स्ट्रॅटेजी दिली होती त्याच्यावर सुद्धा चांगले पैसे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर बघा, लाईव्हला आपण 10 दिवस आलो होतो आणि बरेचसे कॉल दिले होते, ते प्रत्येक वेळी आपल्याला प्रॉफिट मध्ये जात होते. याचा अर्थ काय असतो? आपल्याला अनालिसिस त्या प्रकारचं हवं असतं. आता अनालिसिस प्रत्येकाचं एक वेगळ्या पद्धतीनं आपण करत असतो. स्टॉक ऑप्शन, स्टॉक इंडेक्स ऑप्शन, इंडेक्स फ्युचर, प्रत्येक ठिकाणी पैसे मिळतात, कमोडिटीमध्ये सुद्धा पैसे मिळतात. पण आपली स्ट्रॅटेजी चांगली असायला हवी आणि लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आपण ट्रेनिंग घेतलेलं पाहिजे, तरच तुम्ही पैसे कमवू शकता असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी ते पाहिलेलं आहे, मी लाईव्ह ट्रेडिंग मध्ये ट्रेड कसं करतो किंवा देतो आणि एंट्री एक्झिट कसं करत असतो. आज सुद्धा जर बघायचं झालं तर खूप चांगल्या लेवलला पैसे मिळालेले आहेत. आणि इथे बघा, SBI चं टार्गेट मी 895 दिलेलं होतं आणि आजच्या दिवशी आपलं टार्गेट खुल झालेलं आहे बुक. आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोड्याच दिवसामध्ये व्हिडिओ येईल आणि त्याच्यावरती तुम्ही SBI ची पुढची रणनीती काय असेल त्याच्यावरती विचार करू शकता. निवडणुकीनंतर प्रॉफिट देणारे 6 स्टॉक कोणते आहेत ते तुम्ही बघू शकता. आणि येणाऱ्या दिवसामध्ये 4 दिवसाच्या नंतर अजून एक वेगळा व्हिडिओ येणार आहे, ते वेगळे सेक्टर असतील त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला खूप चांगले पैसे मिळू शकतात. आता जाऊया आपण NSE च्या साईड वरती आणि विचार करूया आपल्याला उद्या करायचं काय आहे. NSE च्या साईड वरती आल्याच्या नंतर बघा, आता मार्केट क्लोज आहे असं वाटतं की मार्केट क्लोज आहे. मग क्लोज झालेल्या कॅन्डल वरती आपण कसं काय शिकवू शकतो, एक आयडिया देऊ शकतो, आणि तीच आयडिया आज तुम्हाला इथं मिळणार आहे. इथे तुम्हाला NSE च्या साईड वरती जायचं आहे. ही NSE ची साईडची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ती ओपन करायची, किती वाजता ओपन करायची टाइम बघा, 9:20. 9:20 नंतर तुम्ही काय करायचं आहे, या साईट वरती यायचं. या साईट वरती आल्याच्या नंतर रिफ्रेश करायचं. इथे रिफ्रेश करायची असती, तुम्हाला हे एरो दिसलं इथे रिफ्रेश करायचं. त्याच्यानंतर बघा, इथे प्रेस केलं की ते रिफ्रेश होत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे गेलो. आज मार्केट बुल्लिश होत आणि ज्या दिवशी मार्केट बुल्लिश असत, बुल्लिश म्हणजे काय, इतकं 3.25 नको आपल्याला, 0.20 0.25 वरती जरी असेल तरी सुद्धा भरपूर झालं. अशा परिस्थितीमध्ये आपण इंट्राडेला जे स्टॉक घेणार आहे ते स्टॉक फक्त बाईंग साठी घ्यायचे असतात. समजा इथे तुम्हाला ग्रीन च्या ऐवजी रेड असेल, 0.20 असेल, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जायचंय खाली आणि शेवटला असणारे म्हणजे डाऊन जे असणारे स्टॉक आहेत, म्हणजे 9:20 नंतर जे डाऊन जे असणारे स्टॉक आहेत त्यांच्यावरती नजर मारायची आहे. मग ह्याच्यामध्ये शेवटचे 3 स्टॉक पकडायचे आणि ग्रीन असताना वरच्या लेवलचे 3 स्टॉक पकडायचे. आता या वरच्या लेवलच्या 3 स्टॉक मध्ये 9:20 जो स्टॉक असू शकतो तो स्टॉक तुम्हाला चार्ट वरती लावायचा असतो. उदाहरण बघायचं झालं ते अदानी पोर्ट्स. आता मी इथे काय करतो, अदानी पोर्ट्स लावतो.
अदानी पोर्ट्स, तुम्ही 20 मिनिटांनी मार्केटमध्ये आलेला आहात आणि कॅन्डल आहे तुमची 5 मिनिटांची. आता 5 मिनिटांची ही कॅन्डल आहे आणि त्याच्यानंतर आता हा स्टॉक 9:20 कुठे होता ते आपल्याला माहिती नाही, पण मला वाटतंय कदाचित तो तिथे असू शकतो सुद्धा. पण त्यावेळी काय करायचं, तुम्ही इथे बघायचं, इथे यायचं, पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला तुम्हाला हायला मार्क करायचा. हायला तुम्ही मार्क केलात त्याच्यानंतर तुम्ही काय करणार बघा, त्याच्यानंतर बघायचं कोणती कॅन्डल तुम्हाला हायच्या वरती क्लोज झालेली आहे आणि ती कॅन्डल असावी इनडिपेंडिंग, म्हणजे या लाईन मारलेली आहे त्या लाईनला थोडी पण टच नाही पाहिजे. इथं तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल आहे खूप चांगल्या लेवलला वरती क्लोज झालेली आहे आणि या कॅन्डलच्या नंतर इथे एक मुमेंट बघा खूप चांगल्या लेवलला मिळालेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 9:35 झालेलं आहे आणि 9:35 नंतर इथे खूप चांगलं प्रॉफिट सुद्धा मिळालेलं आहे. आता हे झालं, दुसरं काय होतं, दुसरं होतं NTPC. NTPC आपण बघितलं. आता एंट्री कुठे मारायची आणि एक्झिट कुठे मारायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, इथे आपण आलो आणि मग बघितलं, इथे इथे बघितल्याच्या नंतर तुम्हाला ही इनडिपेंडिंग कॅन्डल दिसते. या कॅन्डलला बघा डोजी कॅन्डल आपण म्हणतो, म्हणजे इथून मार्केट वरती पण जाऊ शकत होतं किंवा खालती पण जाऊ शकत होतं, पण ही एक इनडिपेंडिंग कॅन्डल होती. याच्या वरती जर बाय मिळाला असता तर हा एक आपल्याला चांगला सिग्नल होता आणि इथून आपल्याला बाय करून वरती जायचं होतं. आज इथे बघू शकता तुम्ही किती पैसे मिळालेले आहेत. आता याच्यावरती तुम्हाला बघायचं आहे स्टॉप लॉस किती आहे, किती पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत, कोणत्या लेवलला आपण काम केलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण काम करूया. सुरुवात करूया या साईट वरती. बघायचं आहे आपल्याला तो स्टॉक जो असावा तो स्टॉक कमीत कमी 500 रुपयांच्या वरचा असावा. उदाहरण तर SBI सुद्धा आहे, 500 रुपयांच्या वरती असावा. त्याची प्राइस 500 रुपयाच्या वरती जर का असेल तर मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये मुवमेंट थोडी तुम्हाला चांगली मिळू शकते आणि याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आणि जर का तुम्ही आज SBI बघितलं असेल आणि SBI चा मी एक तुम्हाला इथे व्हिडिओ सुद्धा दिलेला होता, म्हणजे पॅटर्न ब्रेकआउट होता आणि पॅटर्न ब्रेकआउटच्या नंतर एक मुवमेंट चांगली येणारच होती हे सुद्धा तुम्हाला गृहित धरणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय केलं, जी स्ट्रॅटेजी शिकवली त्या स्ट्रॅटेजीच्या नुसार इथं तुम्ही आलात, SBIN वरती गेलात आणि SBIN ला इथे तुम्ही चार्ट वरती बघितलेलं आहे, पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला तुम्ही मार्क केलेला आहे आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये थांबलेला आहात आणि समजा इथे तुम्हाला एंट्री मिळालेली आहे, तर एंट्रीच्या नंतर तुम्हाला जे पैसे मिळालेले आहेत 886 नंतर जवळजवळ 2.82% म्हणजे 3%च्या आसपासचा रिटर्न 25 पॉईंट मिळालेले आहेत. आता इथं एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठे करायची ते आपण शिकून घेऊया. जवळजवळ 8 पॉईंटचा SL होता. आता एंट्री आणि एक्झिट हे जर तुम्हाला समजलं तर चांगले पैसे मिळणार आहेत. आता एंट्री आणि एक्झिट घेताना किती पैसे सुद्धा लावायचे हे एक तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये शिकवणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं. तुम्हाला जायचं आहे इथे रिस्क मॅनेज छोटीशी घ्यायची आहे करून, तुमच्या अकाउंटला समजायचं एक 25,000 रुपये आहेत, 25,000 रुपयांमध्ये तुम्ही स्टॉक इंट्राडे मध्ये काम करून चांगले पैसे कमवू शकता आणि म्हणूनच मी 25,000 रुपयांच्या वरतीच हे कसे पैसे कमवायचे हे सांगणार आहे. आज 25,000 तुमच्याकडे आहेत आणि मला करायचं आहे काम. आता 25,000 रुपयांमध्ये तुम्ही जर का 2% हिसाब केला, 500 रुपये कमीत कमी तुम्हाला मिळाले पाहिजे किंवा 500 रुपये कमीत कमी लॉस झाले पाहिजे. आता समजा इथं 500 रुपये तुमच्याकडे आहे रिस्क तुमची, तर 500 रुपये मध्ये जर का रिस्क आहे तर समजा
इथं 500 रुपयाची तुम्ही रिस्क घेण्यासाठी तुमचा जो एसएल आहे 8 रुपयांचा, त्यानी 8 नी त्याला डिवाइड करायचं. 8 सन 48 आणि 8 दुनी 16 म्हणजे कमीत कमी 62 शेअर तुम्हाला येत आहेत. आता 62 शेअर्स आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, चार्ट वरती आलो आपण. इथे एक काम करायचं आहे, ज्यावेळी इथे ही कॅन्डल आपल्याला मिळाली, या कॅन्डलच्या वरती हे फक्त आणि फक्त इंट्राडे साठी असणार आहे. आणि इथे एंट्री तुम्हाला करत असताना याच्या वरती एक कॅन्डल ब्रेक झाली, याचा एक हाय ब्रेक झाला, मग एक रिट्रेसमेंट आला. रिट्रेसमेंटच्या इथे तुम्ही बाय करू शकता, किंवा थोडस अजून विचार करून इथे अर्धी क्वांटिटी घेऊ शकता. आणि छोटीशी अजून एक रिट्रेसमेंट मिळाली तर अजून अर्धी क्वांटिटी घेऊ शकता. आणि समजाच इथे तुम्हाला रिट्रेसमेंटला खाली नाही मिळालं तर एक चान्स अजून आपला असतो, तो जिथून ही रिट्रेसमेंट खाली आलेली असते म्हणजे आजच्या दिवसाची हाय आलेली असते, त्या हायच्या वरती गेल्याच्या नंतर उरलेली क्वांटिटी इथे तुम्ही ऍड करू शकता. म्हणजेच इथे तुम्ही 62 क्वांटिटीतून 31 क्वांटिटी घेतलेली आहे, किंवा इथे 31 घेतलेली आहे, खाली आली म्हणून इथेच 31 घेतलेली आहे, म्हणजे ही काय होणार आहे, तुमच्याकडे नसणार आहे, 31 इथे आहे. म्हणजेच आता तुम्ही जर बघितलं, पहिली बाईंग आहे 886 ची आणि दुसरी जी बाईंग आहे ती तुम्हाला मिळणार आहे 882 ची. म्हणजेच 884 च तुमचं आता झालेलं आहे ऍव्हरेज. आता 884 ला तुम्हाला जर का इथे आजच्या सारखी चांगलीच मुवमेंट आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल, आणि अशा वेळी तुम्हाला जर वॉल्यूम चांगला वाटत असेल, तर तुम्ही इथं ऑप्शन मध्ये काम करू शकता. ऑप्शनची स्ट्रॅटेजी मी वेगळी बनवणार आहे. पण 62 क्वांटिटी घेऊन 884 वरती जर का तुम्ही बाय केलेलं आहे तर तुम्हाला पैसे किती मिळतील, 27 पॉइंट मिळालेले आहेत. 3 वाजेपर्यंत तुम्ही थांबू शकता, किंवा 1:1 रेशो मध्ये तुम्ही निघू शकता. अशा पद्धतीनं आज तुम्ही लावलेले 562 क्वांटिटी इंटू 27 पॉइंट 3 वाजेपर्यंत थांबला असाल तर 1674 म्हणजे 1:3 रिस्क रेशो तुम्हाला मिळाला. म्हणजेच तुम्ही 25,000 रुपयांवरती 1674 रुपये कमवलेले आहेत. म्हणजेच 4 पट, 1 लाखाचे 4 पट, 16,64,6,000 रुपये कमवलेले आहेत. म्हणजे 7% किंवा 5% मध्ये कोणताही आकडा तुमचा येऊ शकतो. आता जर का तुम्ही असंच ट्रेड रोजच्या रोज करत राहिलात तर मला असं वाटतंय की रोज 5 किंवा 6% आणि दिवस जर का झाले तुमचे 15%, 15 दिवस तर 15-75% आता हे ऐकायला खूप चांगलं वाटतं. काम करताना इतकं सोपं नसतं, तरी पण तुम्हाला प्रॅक्टिस करून ते काम करायचं असतं. म्हणूनच आम्ही आमचे क्लास लाईव्ह ट्रेडिंग मध्येच घेतो, आणि लाईव्ह ट्रेडिंग मध्येच मी माझ्या स्टुडंट बरोबर ट्रेड करतो, त्याच्याशिवाय त्यांना ट्रेनिंग चांगलं मिळत नसतं. आता तुम्हाला समजलं असेल की मी कायमच असं लाईव्ह मध्ये का शिकवत असतो. आणि मित्रांनो, असेच चांगले स्ट्रॅटेजीज, असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.